गल्ली गोळ्यातून मोर्चे निघाले आणि या महिलांची एकच मागणी होती, आरोपींना फाशीची शिक्षा द्या. आणि आज अखेर आरोपींना फाशीची शिक्षा झाली आणि निर्भयाला न्याय मिळाला. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्णी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सर्व तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. जितेंद्र शिंदे, नितीन भैमुले आणि संतोष भवार या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली. सकाळी 11:23 न्यायाधीश कोर्ट रूम मध्ये दाखल झाल्या. त्यानंतर निकालाच्या वाचनाची सुरुवात झाली. अवघ्या 5 मिनिटाच्या आतच तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. खून आणि बलात्काराच्या शिक्षेखाली तिघांनाही जन्मठेप आणि फाशीची शिक्षा झाल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. कोपर्णी खटल्यातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने वेगवेगळ्या कलमाखाली आज शिक्षा ठोठावलेली आहे. आरोपी 1 ते 3 यांना खून करण्याचा व बलात्कार करण्याचा कटाखाली तिघांनाही फाशीची शिक्षा न्यायालयाने ठोठावलेली आहे. त्याचप्रमाणे आरोपी 1 याने त्या पीडित मुलीचा विनयभंग केला म्हणून त्याला 3 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तसंच आरोपी 1 त्या अज्ञान मुलीवरती बलात्कार केल्यामुळे त्याला जन्मठेप आणि 20,000 रुपयाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच आरोपी 2 व 3 यांनी हा बलात्कार करण्याचा कट रचणे, त्याचप्रमाणे बलात्कार करण्यासाठी आरोपी 1 उद्युक्त करणे या आरोपाखाली देखील आरोपी 2 आणि 3 जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे आणि 20,000 रुपये दंड ठोठावलेला आहे. आरोपी 1 ते 3 यांना आरोपी 1 पीडित मुलीवरचा खून करणे व बलात्कार करणे याकरता फाशीची शिक्षा, तसेच आरोपी 2 आणि 3 यांनी बलात्कार व खून करण्याचा कट करणे, तसेच आरोपी नंबर 1 उद्युक्त करणे या आरोपाखाली देखील दोषी ठरून त्यांना फाशीची शिक्षा 2 आणि 3 ठोठवण्यात आलेली आहे. तसेच आरोपी 2 तर्फे वेळोवेळी खटल्याचं काम जे तहकूब करण्यात आलं होतं म्हणून वेळोवेळी न्यायालयाने आरोपी नंबर 2 जो खर्च वसूल करण्याचा आदेश दिला होता तो त्याने खर्च भरला नाही. 18,000 रुपये त्याची वसुली होते आणि ही 18,000 रुपये वसुली नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूलची थकबाकी म्हणून वसूल करावा असा देखील एक आदेश दिलेला आहे. दंडाची रक्कम या जर आरोपींनी भरली नाही तर त्यांना 3 महिन्याची साधी शिक्षा आणखी ठोठावली जाईल असंही न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. या सगळ्या शिक्षा एकत्रच भोगायच्या आहेत. त्याचप्रमाणे आरोपींना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे असंही न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. पाहूयात आपण कोणाला कोणती शिक्षा झाली. खून आणि बलात्काराच्या कट अंतर्गत तिघांना फाशी. आरोपी जितेंद्र शिंदे विनयभंग केला म्हणून 3 वर्षाची शिक्षा. आरोपी जितेंद्र शिंदे बलात्कार केला म्हणून जन्मठेप आणि 20,000 रुपयांचा दंड. आरोपी क्रमांक 2 संतोष भवाळ आणि आरोपी क्रमांक 3 नितीन भैमुले बलात्काराचा कट आणि आरोपी क्रमांक 1 उद्युक्त करणे यासाठी जन्मठेप आणि 20,000 रुपयांचा दंड. आरोपी क्रमांक 1 जितेंद्र शिंदे खून आणि बलात्कारासाठी फाशी. आरोपी क्रमांक 2 आणि 3 बलात्काराचा आणि खुनाचा कट व आरोपी 1 उद्युक्त करणे यासाठी फाशीची शिक्षा. आरोपी 2 तर्फे सुनावणी तहकूब केली, त्यासाठी खर्च वसूल करण्याचे आदेश दिले. तो
त्याने न भरल्याने जिल्हाधिकाऱ्यांना महसूल म्हणून 18,000 वसूल करावा. जर दंड भरला नाही तर आरोपीला 3 महिन्याची साधी शिक्षा. सगळ्या शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. आरोपींना हायकोर्टात जाण्याचा अधिकार नाही. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला कोणकोणती शिक्षा झाली हे पाहूया. कलम 109 अंतर्गत 3 वर्ष सक्त मजुरी. कलम 376/2 अंतर्गत जन्मठेप आणि 20,000 चा दंड. कलम 302 अंतर्गत फाशी. संतोष भवाळ आणि नितीन भैमुले यांना दोघांनाही 109 कलमा अंतर्गत जन्मठेप आणि 20,000 दंड. संतोष भवाळला 309 अंतर्गत फाशी. नितीन भैमुलेला 302 अंतर्गत फाशी. यावेळी निर्भयाच्या आईने प्रतिक्रिया दिली, ती आपण पाहूया. मागणी पूर्ण झाली. न्यायाधीशावर माझा विश्वास होता. उज्ज्वल निकम साहेब यांच्यावरही माझा विश्वास होता. तपास अधिकारी पोलीस डिपार्टमेंट यांनी मनापासून तपास लावला आणि माझ्या शिकुलीला न्याय मिळून दिला. मराठी समाज संघटना लहान लहान मुलं विद्यार्थी यांनी त्यांच्या ताईला न्याय मिळून दिला. मला एकदाच माझ्या चकुलीला ओळखून सांगा चकुली. चकुली सगळ्या समाजाची चकुली. ताई ताई तुमची चकुली सगळ्या समाजाची चकुली. अशी कुठली नाही राहिलेली एकटी. हे आमच्या सगळ्यांची. तू पण हो, तुझी काय प्रतिक्रिया आहे? तू पण पहिल्या रांगेत लागू फसली झाली. समाधान होण्याजोगं काही नाही. आम्हाला आमची छकुली परत मिळणारच नाही. ती काय परत मिळणार आहे का? फाशी जरी झाली तरी फाशी हो हीच आमची इच्छा होती. लवकरात लवकर हो ही माझी छकुली का अर्ज झाली का मला मम्मी त्यांना फाशी झाली. मम्मी काय म्हणत मी 1.5 वर्ष झालं तिच्या आवाजात असतो. मम्मी माझी छकुली तो माझी चकुली मला जाते. मम्मी तू लवकर मला लवकर सगळं महाराष्ट्र चकुली बरोबर सगळं महाराष्ट्राने माझ्या चकुलीला न्याय दिला. संपूर्ण महाराष्ट्र आणि तुमच्या चकुलीला. आणि इथून पुढे पण आले किंवा अन्याय होऊ देणार नाही हा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र इथून पुढे कधीही कुणावर अन्याय होऊ देणार नाही. आसाद मराठी समाज एक वर्ष आपल्या चकुलींवर नका. इथे उभं राहा यांच्या बरोबर उभं राहा. आम्हाला वाटत चकुली ना आम्हाला आवाज द्यावा. चकुली आहे ना आपल्याकडे 2 मिनिट. मी सगळ्यांचे आभार मानते. सगळ्या समाजाचे, सगळ्या महाराष्ट्राचे, सगळ्या शाळेतले विद्यार्थ्यांचे. मुख्यमंत्री बहुजी महाराजांनी तर मला खरंच लय साथ दिली. माझ्या घरातून येऊन साथ दिली. मुख्यमंत्री समाज पूर्ण संघटना सगळं सगळं मराठी समाज एकवटला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळून दिला. आणि इथून पुढे ही समाज मराठी असंच लढत राहा आणि आपल्या छकुल्यांना न्याय मिळून घ्या. आपल्या छकुल्यांवर असं इतकं वाईट टाइम येऊन देऊ नका एवढंच मी सांगते आहे. म्हणून पहिली लढाई जिंकली आहे तुम्ही. आता शेवटपर्यंत मी असेच लढलं सगळ्या छकुल्यांसाठी. त्या सगळ्या माझ्या छकुल्या देत असं कुणावर अत्याचार जरी झाला तरी मी तिथं धावून जाणार. आणि असं म्हणणार आपल्या छकुल्यांवर अत्याचार झाला सगळा मराठी समाज एकवटला. फाशीच्या फांद्यावर लटकूपर्यंत मी येत लढणार. यावेळी न्यायालयात काय झाले हे आपण पाहूया. न्यायाधीश सुवर्णा केवले 11:23 न्यायालयात आल्या. यावेळी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैमुले या 3 दोषींना कक्षात आणलं.
तिनेही आरोपींना कठड्यात उभं केलं, तिघांना नावं आणि आरोप वाचून दाखवण्यात आले. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेने न्यायाधीशांकडे पाहून हात सोडले होते. न्यायाधीशांनी अवघ्या 5 मिनिटात निकाल वाचून तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. दरम्यान निकालाच्या प्रतीक्षेत न्यायालय कक्षात तुफान गर्दी झाली होती. पीडितेची आई, बहीण आणि कोपर्डीचे नागरिक पहिल्या रांगेत बसले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी स्वतः सुरक्षेचा आढावा घेऊन बंदोबस्त केला होता. तिघांनाही मृत्यूदंड द्या अशी मागणी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी केली होती. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात 21 नोव्हेंबर रोजी दोषी नंबर 1 जितेंद्र शिंदे आणि दोषी नंबर 3 नितीन भैमुले यांच्या शिक्षेवर युक्तिवाद झाला होता. तर 22 नोव्हेंबर रोजी खटल्यातील दुसरा दोषी संतोष भवाच्या शिक्षेवर युक्तिवाद झाला. मग विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तिन्ही नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचे उज्ज्वल निकम यांची मागणी केली होती. 22 नोव्हेंबरला शिक्षा जाहीर होण्याची शक्यता होती, परंतु 29 नोव्हेंबरला शिक्षेची सुनावणी होईल असं न्यायालयाने स्पष्ट केलं. कोपर्डी खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक न्यायालयात येण्याची शक्यता पाहता त्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तब्बल 1000 पोलीस तैनात करण्यात आले होते. तसंच कर्जत आणि कोपर्डी गावात ही बंदोबस्त वाढवण्यात आला होता. निकाल ऐकण्यासाठी लाऊड स्पीकरची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांना उभं राहण्यासाठी पार्किंगच्या एका बाजूला व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखभाल दुरुस्ती केली गेली होती. न्यायालय कक्षात खटल्याची संबंधितांना प्रवेश दिला गेला. कोपर्डी खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कोपर्डीत शुकशुकाट पसरला होता. गावकरी निकाल ऐकण्यासाठी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात दाखल झाले होते. दरम्यान बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैमुले या तिघांवर कटकारस्थान करून अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला होता. कलम 120A 376 बलात्कार आणि 302 हत्या अशा कलमांवर लावलेले आरोप सिद्ध झाले आहेत. यामुळे तिन्ही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला 29 नोव्हेंबरला झाला. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावातील तिन्ही युवकांना 13 जुलै 2016 गावातीलच एका छकुलीवर अत्याचार करत तिचा निर्घृण खून केला. ही घटना उघड होताच संपूर्ण महाराष्ट्र हादरला. कधी नव्हे त्या महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून गल्ली गोळातून मोर्चे काढले गेले. या मोर्चात गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली गेली. सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर लोकांना आता कायद्याची आणि म्हणजे ह्या पोलीस डिपार्टमेंटची याची भीतीच राहिली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कठोर कायदे करणं गरजेचं आहे. तसं शर्यत कायदा जो आहे जिथं काय असं घडलं तर म्हणजे त्याला पब्लिक फायरिंग शूटिंग किंवा असं त्याला ठेचून मारलं पाहिजे असं लोकांना तर लोकांतर याला आळा बसेल. या प्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैमुले यांच्यावर कटक कारस्थान करून बलात्कार आणि हत्येचा कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आला.
मात्र प्रत्येकालाच बचावाचा अधिकार आहे, त्यामुळे शिक्षेच्या सुनावणीवर कोणताही सामाजिक दबाव नसावा असा युक्तिवाद दोषींच्या वकिलांनी केला. त्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तिन्ही आरोपी प्रौढ आहेत, त्यामुळे त्यांना फाशी द्यावी अशी मागणी केली. अखेर 29 नोव्हेंबर रोजी तिन्ही आरोपींना फाशी देण्यात आली. या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम आपण पाहूया. 13 जुलै 2016 रोजी सायंकाळी 7:30 दरम्यान पीडितेवर अमानुष अत्याचार करून हत्या. 15 जुलै 2016 जितेंद्र शिंदेला श्रीगोंद्यात अटक. 16 जुलै 2016 संतोष भवाला अटक. 17 जुलै 2016 तिसरा आरोपी नितीन भैमुलेला अटक. 18 जुलै 2016 दोन्ही आरोपींवर जिल्हा न्यायालय परिसरात हल्ला. 24 जुलै 2016 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोपर्डीला भेट. 7 ऑक्टोबर 2016 तिन्ही आरोपींविरोधात जिल्हा न्यायालयात दोष आरोपपत्र दाखल. 1 एप्रिल 2017 कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींवर शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हा न्यायालयाच्या आवारात हल्ला. 22 जून 2017 खटल्यात सरकारी पक्षाने एकूण 31 साक्षीदार तपासले. 2 जुलै 2017 कोपर्डी सूर्योदय संस्थेच्या वतीने निर्भयाचे स्मारक बांधण्याचा निर्णय. 12 जुलै 2017 कोपर्डी घटनेच्या 1 वर्षाच्या पूर्व संध्येला नगरला कॅन्डल मार्च. 13 जुलै 2017 घटनेला 1 वर्ष पूर्ण झाल्याने निर्भयाला श्रद्धांजली अर्पण. 9 ऑक्टोबर खटल्याचा अंतिम युक्तिवाद पूर्ण. 18 नोव्हेंबर 2017 तिन्ही आरोपींना दोषी. 21 नोव्हेंबर 2017 दोषी नंबर 1 जितेंद्र शिंदे आणि दोषी नंबर 3 नितीन भैमुले यांच्या वकिलांचा शिक्षेवर युक्तिवाद, कमीत कमी शिक्षेची मागणी. 22 नोव्हेंबर 2017 दोषी नंबर 2 संतोष भवाळांच्या वकिलांचा युक्तिवाद. आणि 29 नोव्हेंबर 2017 तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा. अखेर निर्भयाला न्याय मिळालाच, आरोपींना शिक्षा झाली. मात्र अनेक निर्भया न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांना न्याय मिळेलच. मात्र महिला मुली सुरक्षित आहेत का? त्या सुरक्षितपणे रस्त्यावर चालू शकतात का? त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासन पाऊल उचलणार का? हाच खरा प्रश्न आहे. व्हीएन न्यूज मराठीसाठी मी अक्षता लोहार, सातारा.